नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत करते. गणेशोत्सव म्हटला किंवा गणेश चतुर्थी म्हटलं की आपल्या सर्वांच्या मनात पहिला पदार्थ येतो तो मोदक. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ले जातात. आणि त्यासाठी मी तुम्हाला, मग ते तळलेलं असो किंवा उकडीचे मोदक असो, तर मी आज तुम्हाला उकडीचे मोदक ह्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग पाहूया यासाठी लागणारे साहित्य. आपल्याला लागणारे साहित्य आहे 2 वाट्या तांदळाचे पीठ, नंतर बटर किंवा आपलं तेल किंवा मग तूप, 2 वाट्या खवलेला नारळ, 1 वाटी गूळ. जर तुम्ही 2 वाट्या खवलेला नारळ घेतला असेल तर त्याच्या अर्ध म्हणजे 1 वाटी गूळ हा घ्यावा, किंवा 3 वाट्या जर खवलेला नारळ घेतला असेल तर तुम्ही 1.5 वाटी गूळ हे असं प्रमाण ठेवावं. नंतर थोडंसं मीठ आणि आपल्याला लागणार आहे वेलची पावडर. थांब, चला तर मग आपण पहिले उकड कशी करायची ते पाहून घेऊया. मी गॅस ऑन केलेला आहे आणि मी कढईमध्ये 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. जर तुमचं 2 वाट्या तांदळाचं पीठ असेल तर 2 वाट्या पाणी घ्यायचं, जर तांदळाचं पीठ हे 3 वाट्या असेल तर तुम्ही 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं तूप किंवा तेल. एक चिमूट भर मीठ चवीसाठी. पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण ही तांदळाची पिठी ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि आपलं हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आपला गॅस हा सिमवरच ठेवायचा आहे. आपलं मिश्रण हे चांगलं एकजीव करून झालेलं आहे. आता आपण ही थोड्या वेळासाठी ह्याला झाकून ठेवणार आहोत, 1-5 मिनिटासाठी. थोड्या वेळासाठी, 1-5 मिनिटासाठी मी आता हे आपली उकडी झाकून ठेवणार आहे. आपली 5 मिनिटे झालेली आहेत. आता आपण हे ओपन करून पाहूया. आपली उकड तयार झालेली आहे आणि चांगली शिजलेली गेलेली आहे. आता आपण ही उकड एका भांड्यामध्ये काढून घेऊया. शक्यतो उकड ही गरम असतानाच मळावी, कारण की मग ती चांगल्या प्रकारे मळली जाते. थोडासा पाण्याचा हात किंवा तेलाचा हात यासाठी लावावा की जेणेकरून तिची उकड ही चांगल्या प्रकारे मळली गेली पाहिजे. ह्यामध्ये थोडंसं तूपही घालूया. उकड ही चांगल्या प्रकारे मळून घेतली पाहिजे, एकजीव झाली पाहिजे. आता आपली ही उकड चांगली मळून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की व्यवस्थितपणे एकजीव झालेली आहे. आता आपण ही उकड थोड्या वेळ अशी झाकून ठेवूया, तोपर्यंत आपण आपल्या सारणाकडे, आपण सारण कसं बनवून घ्यायचं ते पाहूया. आता आपण सारण करून घेऊया. कढई व्यवस्थित गरम झालेली आहे. आता मी ह्यामध्ये थोडंसं 1 चमचा तूप घालणार आहे. नंतर यामध्ये मी घालणार आहे 2 वाट्या किसलेला नारळ. व्यवस्थित चांगलं हलवून घेऊया. आणि त्याच वेळेस मी टाकणार आहे 1 वाटी किसलेला गूळ. हे व्यवस्थित आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे गुळामध्येच. आता ह्याला थोडं पाणी सुटेल. हे मिश्रण पूर्ण चांगलं शिजून झाल्यानंतर किंवा एकदम ते ड्राय होतं तेव्हा आपण गॅस बंद करायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी विलायचीची पूड टाकूया. हे व्यवस्थित चांगल्या प्रकारे कोरडं होईपर्यंत आपल्याला ह्याला हलवायचं आहे.
तुम्ही पाहू शकता आपलं सारण हे चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे सारण आपण एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊया. हे सारण थोड्या वेळात आपण थंड होण्यासाठी ठेवूया. आता आपण मोदक करण्यासाठी घेऊयात. प्रथम तर आपलं पीठ चांगलं झालेलं आहे. मी हे पहिलेच बनवून ठेवलं होतं गोळा. मोदक बनवताना नेहमी जे पण काही उकड आहे ती चांगल्या प्रकारेच मळली गेली पाहिजे आणि चांगली एकजीव झाली पाहिजे. आता आपण ह्याचे व्यवस्थितपणे असं गोल आकाराचे गोळे बनवून घेणार आहोत. नंतर थोडंसं हाताला तेल लावून खाली थोडंसं तूप किंवा तेल आपण पोळपाटवरती ठेवायचं. आपण हातावरतीही हे असं बनवू शकतो. ह्याच्यामुळे असं होतं की आपल्या ज्या उकडीच्या कडा आहेत त्या फाटल्या जात नाहीत. चांगल्या प्रकारे आता आपलं हे लाटून झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये सारण भरणार आहोत. पण प्रथम तर आपल्याला त्याच्या व्यवस्थित घड्या करून घ्यायच्या आहे. तर घडी करताना किंवा मोदक बनवताना तुम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा हा आपला हा बोटाचा किंवा हाताचा आकार इन द सेन्स म्हणजे ही व्यवस्थितरित्या ही घडी पडली गेली पाहिजे. साईडने आपल्याला पूड करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. आणि हलक्या हाताने ही आपण जी पूड केली आहे ती सर्व अशी वरती वरती घेऊन जायची आहे जेणेकरून ह्याचा मस्तपैकी असा एक मोदक तयार होईल. अतिशय हलक्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. मी आपला पूड केलेला हा मोदक तयार झाला आहे. असेच आपण सर्व मोदक करून घेऊया आणि तुम्हाला आणखी एक सोपी पद्धत दाखवणार आहे. ह्यामध्ये आपण थोडं तूप आणि तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं आणखी घेतो. थोडंसं हलक्या हाताने आपल्याला असं तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं करताना थोडंसं पाणी लावलं तरी काय हरकत नाही. अशी वाटी तयार झाल्यानंतर आपण ह्यामध्ये सारण भरणार आहोत. आणि मग आपण चांगल्या प्रकारे ह्याला पूड करणार आहोत. पुन्हा सर्व बाजूने आपल्याला मोदक हा बनवून घ्यायचा आहे.
तर हा आपला दुसरा मोदक ही तयार झालेला आहे. आपले मोदक ही आता तयार झालेले आहेत. आता आपण उकडीसाठी ठेवूया. तर मी आता एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याला मी थोडंसं खाली असं तूप लावणार आहे, थोडंसं आपले मोदक खाली चिकटू नाही म्हणून. आणि एक एक करून आता हे सर्व मोदक मी उकडीसाठी ठेवणार आहे यामध्ये. आता आपण हे पोह्याची उकड करण्यासाठी करूया. आता मी एक पॅन घेतलेला आहे, माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मी पॅन घेतलेला आहे. ह्या पॅनमध्ये इथं मी एक स्टँड ठेवते आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि आपण जे मोदक ह्या कुकरच्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे ते भांडं आपण आतमध्ये ठेवून देणार आहोत व्यवस्थित. आणि ह्याला आपण ह्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि ह्याला 5 मिनटं वाफ येऊ द्यायचे आहे आणि मगच ते मोदक आपले आपण काढून घ्यायचे आहेत. आपली 5 मिनटे झालेली आहेत. आता आपण ओपन करून पाहूया. आपले मोदक हे तयार झालेले आहेत. आता आपण ते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता हे मोदक आपले तयार झालेले आहेत. खूप छान प्रकारे त्याला घड्याही पडलेले आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.